फिर आ गए। सब राज्य खुशे। हाँ, तेरे को क्या लगता था कि नहीं लौटेंगे? गलत। जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे। बहुत ही लंबा दंगल चलेगा रे तोर हमारा। आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो। आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो। शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई ना मुझसा दलेर। विटातील नामांकित वकील व विटाचे माजी उपनगराध्यक्ष ऍडव्होकेट सचिन भैया जाधव आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक शिवाजी तात्या कदम घुमटमार, सयाजी बापू जाधव, रामचंद्र विलास कदम, मुंबई पोलीस, संतोष कारंडे। सायबन जाधव साहेबांच्या आशीर्वादासोबत आणि हर्षवर्धन जाधवांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्वच कार्यकर्ते कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे सर्व ग्रामपंचायत इलेक्शन लढवणार आहे। इकडे या ठिकाणी ही मी जाहीर अनाउन्समेंट आपल्या सर्वांसमोर करतो। आपण सर्वांची पाठ राखायला माझे वडील नेहमीच उभे आहे। 11वीत शिकणाऱ्या मुलाने आईच्या विरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। भावकीत भांडण लावण्याचा सरकारी कार्यक्रम म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक, अशा आशयाचे विनोद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। मात्र या विनोदाला अपवाद ठरला आहे कन्नड मतदारसंघातील पिशोरगाव, कारण या गावात भावकीत नाही तर आईच्याच विरोधात 11वीमध्ये शिकणाऱ्या मुलानं पॅनल लावला आहे। होय, कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आदित्य जाधव याने थेट पत्रकार परिषद घेऊन अटकेत असणाऱ्या वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली आहे। धक्कादायक म्हणजे हर्षवर्धन यांचं पॅनल हे त्यांची पत्नी व भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या विरोधात उभा केला आहे। वडिलांच्या अनुपस्थितीत आई विरुद्ध मुलगा अशी लढत ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला भेटणार आहे। या निमित्ताने आदित्यने स्वतःच्याही राजकीय वाटचाल सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। विशेष म्हणजे स्वतःच्या आई विरुद्ध पॅनल उभा करत आदित्यने राजकारणात एंट्री केली आहे। आई बना मुलगा या लढाईत कोण कोणाला वरचं ठरणार, कोण बाजी मारणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। दिलदार, दिलखुलास, दमदार व्यक्तिमत्व ऍडव्होकेट माननीय सचिन भैया जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छू डॉक्टर राहुल सूर्यवंशी, वसंत आयुर्वेद विटा, डॉक्टर अमित जाधव विटा।